भिवंडी तालुका के कालहेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी अखंड हरि नाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का आयोजन श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल अध्यक्ष रमेश सीताराम पाटिल, उपाध्यक्ष दशरथ काशीनाथ मात्रे, सरचिटनीस सचिन गोपीनाथ पाटिल, खजिनदार हरिभक्त पारायण आत्माराम सुकन्या तरे, हरिभक्त पारायण ज्ञानदेव दत्तात्रेय मात्रे, जितेंद्र काशीनाथ पाटिल, हरिभक्त पारायण काशीनाथ चिंधु पाटिल, हरिभक्त पारायण गुरुनाथ भीवा मात्रे, हरिभक्त पारायण संजय शिवाजी महात्रे, उमाकांत रघुनाथ पाटिल, विष्णु सीताराम पाटिल, अनंता राजाराम इताड़कर, यशवंत हरितरे, हरिभक्त पारायण प्रणीता इंद्रजीत पाटिल, योगेश रमेश पाटिल, छत्रपति परशुराम पाटिल, लाड़किया काथोड़ पाटिल, हरिदास कृष्णा पाटिल, जनार्दन काशीनाथ पाटिल, एडवोकेट समीर दशरथ पाटिल, हरिभक्त पारायण एडवोकेट भूषण ज्ञानदेव महात्रे तथा श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा आज दिनांक 11 दिसंबर 2023 से 18 दिसंबर 2023 तक कालहेर ग्राम पंचायत व कालहेर गांव के ग्रामस्थ मंडलों के सहयोग से बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 17 दिसंबर 2023 को रहनाल गांव के उद्योगपति व समाज सेवक दयानंद बलिराम पाटिल द्वारा अभिषेक, महापूजा व महाआरती कर कैलाशवासी बाई बाई बलिराम शंकर पाटिल व कैलाशवासी तानाजी बलिराम पाटिल के स्मरणार्थ दोपहर का भोजन दिया गया और ज्ञानेश्वरी पारायण सोहला का सांगता सरपंच रेखा विनोद मुकादम व उप सरपंच दयानंद बलिराम भंडारी के करकमलों द्वारा किया गया और रात का भोजन ज्ञानेश्वर सत्संग मंडल अध्यक्ष व माजी सरपंच तथा उद्योगपति सन्मान्य श्री रमेश सीताराम पाटिल द्वारा भोजन दिया गया और कैलाशवासी ताईबाई सीताराम पाटिल के स्मरणार्थ व उनके सुपुत्र सन्मान्य श्री रमेश सीताराम पाटिल के सौजन्य से पंडरपुर के हरिभक्त पारायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले द्वारा रात 9 बजे से 11 बजे तक कीर्तन किया गया। Thank you.
Thank you.
Thank you.
भरकरन का था पार्टी के बीच में इधर वही तो भरकरन के दोगा तो मैं एकदम ऊपर है लेबर ना भरकर जैसे नाम ये तो दे दिया पड़ा भाई वही जैसा तालाजी पार्टी यानी सुन रंगदार ने बात की क्यों सो सुनीता गणपत फोर विद्या दुष्ट दीदार कर जाकर आप पूछी ना वन तो मोहिनी तालाजी शिंदे हाँ तो क्यों तुम्हें नीरा रविकांत पाटिल नीरा रविकांत पाटिल चंद्र सौ पूनम राजू पाटिल करिश्मा सतीश लता वासुदेव पाटिल या चाचे नाव घेत त्यांनी आपण आपण बरोबर सुनंदा स्वरूप तो पाटील जयश्री संजय भांदळे सुनंदा स्वरूप पुष्पा मतीराम भोकरे कलावती बोरे बेबी मधुरे सुभानंद्या पाटील नीलम युधिष्ठिर गणपत कोण पाई कति दे आरती कर राजा मह केवल दीना से साधु संत मन वेद स्वामी सतगुरु पाए विशेष करून मैदान जी विशेष अनेक वेळा आमचे पुरुष होतं सांगतो वैद्यांचा पण या मंडळाचे जो सप्ताह सांगू शकला त्यावेळेस मला वाटतं मी विचार बसत तुझ्या माणसाला आपले प्रांगण 700 लोक पाचे बसायचे आज आपण प्रवेशावरती पाचे माणूस येत आहेत मैदानात तुम्ही आवर्जून म्हणजे विनंती करून करेल जे काही असेल ते विनंती करून आपल्याला बरंच इथे वैद्य आहेत वैद्य आहेत माता पण आहे त्याच्या विशेष आकृती करतो म्हणजे विनंती करतो तुम्ही पहिला बरोबर घेऊन येत जा त्याचं कारण असे की गेलेली नाही गेलेलं आपलं ते वैभव आता तिने एक सर वाढवल्याच्या पूर्वीचा ते वैभव इथे आपल्याला मनुष्य प्राप्त करायचं आहे त्यासाठी आज जसं तुम्ही सहकार्य केलं म्हणजे वाचकाच्या रूपाने तेच आता श्रोत्याच्या रूपाने मग त्यावेळेस आता बघा म्हणजे हे लगेच होणार नाही खूप भाव लगेच खूप मिळणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो या वर्षी गेलं पण तरी पण कसं माहिती की याचा विशाल आभार का म्हणतो की गेल्या वर्षापासून इथं नाही तो बसून तुम्हाला वाटतं त्याचबरोबर आता जे येणारे महिला म्हणजे आमचे
Yeah.
याला जीव असं वेदांताने म्हटलेला आहे किंवा अंतकरण अवच्छिन्न चैतन्य हा जीवा हा अशी जीव शब्दाची व्याख्या वेदांत शास्त्राने केलेली आपल्याला दिसून येते. आता पुढे ऐका जरा, हे जीवाला सुख वाटे असं म्हणण्याच्या पाठीमागे नेमकं कोवरण काय सांगायचं आहे. मुळात सुख या शब्दाचा विचार करताना काय करावं लागेल, तीन पद्धतीने सुख शब्दाचा विचार केला. एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्मसुख आहे आणि तिसरं भक्ती सुख आहे. विषय सुख कशाला म्हणायचं, ब्रह्मसुख कशाला म्हणायचं, एका वाक्यात सांगतो. जे क्षणिक आहे त्याला विषय सुख म्हणा, जे स्थिर आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि जे अखंड वाढणार आहे त्याला उद्या सुखाची अपेक्षा आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि भगवंताला ज्या सुखाची अपेक्षा आहे त्याला भक्ती सुख म्हणा. विठाला वैकुंठ सोडून संत सदनी येऊन राहिला किंवा संतांचे सुख झाले या देवा मनोरी सेवा करी त्यांची. भगवान ज्यांच्या माग माग लागतो, नवे भगवान ज्यांच्या घरची सेवा करायला लागतो, असं सुख जे आहे ना ते भक्ती सुख आहे. भक्ती सुख जर कुठे मिळत असेल तर केवळ आणि केवळ संतांच्या ठिकाणी मिळतं. विषय सुख हे क्षणिक आहे, नानोबरांची भाषा आहे का, मनोनी विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख परिकाय की जे मूर्ख न सेविता न सरे किंवा विषयाचे सम सुख बिघडाची बाहुली अभराची सावली जाईल. जीव ब्रह्म ऐक्य होणं ही स्थिती जिथं आहे ना त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि भक्ती सुख कशाला म्हणायचं, जे वाढणार आहे. थोडं आणखी पुढे बोलायचं झालं तर संतांच्या संगतीत जे सुख मिळतं त्याचं नाव आहे भक्ती सुख. वैष्णवा संगती सुख वाढ ठरविलं त्यांचं नाव गोरोबा काका. तुम्ही पलीकडे गेला तिकडे धाराशिवच्या जवळ सोलापूरच्या पलीकडे तेर नावाचं गाव आहे, तिथं गोरोबा काकांची ही समाधी आपल्याला दिसून येते. गोरोबा काका ही कुंभार समाजाची, त्यांचे दोन्ही हात तुटले. का तुटले कसे तुटले हे सांगत बसण्यात वेळ घेत नाही, पण दोन्ही हात तुटलेली गोरोबा काका
ज्यावेळी दोरोबागाचे दोन्ही हात तुटलेली ही बातमी पांडुरंगाला कळाली तेव्हा पांडुरंगाला हळहळ वाटायला लागली. पांडुरंगाने विचार केला, अरे अरे गोरोबा काकाचे दोन्ही हात तुटले, आता ते मडकी कशी बनवणार आणि प्रपंच कसा चालणार. पण गोरोबा काकाचे हात तुटल्यानंतर काकाला चिंता वाटायला लागली, मी भजनात टाळी कशी वाजवणार. काका म्हणतो आवडीने आमचा सगळं हे चाललंय ते मनाच्या आनंदे. ते मनाच्या आनंदे म्हणजे नेमकं काय याच्याकरता तीन गोष्टी सांगून पुढे जातो. ज्ञानेश्वरी चिंतन फार गोड केलंय. ज्ञानवराय असं बोलतात, मन तमोगुणामध्ये गेलं की मनुष्य ऋषी बनतो, मन रजोगुणामध्ये गेलं की मनुष्य चंचल बनतो, आणि मन सत्वगुणामध्ये गेलं की मनुष्य स्थिर बनतो. ऐका, मन तमोगुणामध्ये गेलं की मनुष्य ऋषी बनतो. मी गमतीने असं सांगत असतो, शाळेमध्ये 50-50 विद्यार्थी आहेत, पुढं बसलेल्या मुलाने आळस दिला. गुरुजीने विचारलं, काय तू पुढं बसून आळस द्यायला लागलाय, बाकीची मुलं किती शांत बसलेत बघ. ते पूर्वी इतकं गमतीचं होतं, त्या पोरांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय पण ते आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके असे तमोगुणाचा परिणाम. तमोगुण माणसाकडे आला की अशी वृत्ती सुटत राहते. पुढचा मुद्दा घ्या, रजोगुण. रजोगुण गप्प बसू देत नाही. ज्ञानवराय वर्णन करतात हे रज याची कारणे, जेव्हा ते रंगरोजाने ज्ञानवराय 14 अध्यायामध्ये म्हणतात, रजोगुण काय करतो, रंगवितो, रंजवितो किंवा भिक्षक निर्माण करतो. शाळेतून एखादा मुलगा घरी आला, घरी आल्यावर पण त्याच्या हातात नवीन पेन्सिल होती. वडिलांनी विचारलं, काय ही पेन्सिल कुठून आणली, तो म्हटला शाळेतून. कोणाची आणली, मित्राची. कशी आणली, चोरून आणली. का चोरली, मला पाहिजे होती म्हणून चोरली. वडिलांनी सांगितलं, मी तुला कित्येकदा सांगितलं, तुला लागणारी पेन पेन्सिल खोडरबर कागद मला माग, मी ऑफिस मधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या करत जाऊ. आता कीर्तन कुणाला सांगायचे हा मोठा प्रश्नच आहे. वडील जे जे करीती या नाव धर्म ठेवीती, नाणवारा बोलतात. त्यामुळे थोडा विचार करण्यासारखा हा रजोगुण आहे. आणि दुसरा मुद्दा आहे सत्वगुण. सत्वगुण काय करतो, स्थिर करतो. आता पुढे ऐका, तम रज आणि सत्व या तीनही गुणाच्या पलीकडे जाणं याला गुणातीत होणं असं म्हटलं जातं. आणि ही गुणातीत अवस्था एका विशिष्ट आनंदाकडे घेऊन जात असते. महाराज सांगतात, तो आनंद आमच्या अंतःकरणात प्राप्त झाला. मनाच्या आनंदे आवडी गायनाचे उडे आपुली या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आणि अशा उड्या मारायला लागल्यानंतर देवाने विचारलं, तुम्हाला काही व्यवहाराच्या दृष्टीने दर्जा भीती दाज भय शंका दुराविला मान नकळी. शेवट डायरेक्ट म्हणाला, लाजभय शंका दुराविला मान नकळी साधन या परते. महाराज सांगता, देवा आम्हाला याच्यात गुंतू नको. लाज भय शंका मान याच्या पलीकडे आम्ही पोहोचलो, याच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. जर एक वाक्य दाता दाता सांगतो, परमार्थामध्ये ज्याला टिकायचं आहे किंवा परमार्थिक म्हणून ज्यांनी वावरायचं आहे त्यांनी चार गोष्टी बाजूला काढल्या पाहिजे. लाज भय शंका आणि मान या चार गोष्टी ज्याला सोडता आल्या तोच परमार्थिकाची व्याख्याच घे. महाराज परमार्थामध्ये लज्जा असून जमत नाही, परमार्थामध्ये भय असून जमत नाही, परमार्थामध्ये शंका आणू नये आणि परमार्थामध्ये मान अपमानाचा कधी विचार करतो. या चार गोष्टी पलीकडे घ्या पाहिजे, तर परमार्थ म्हणून घेता येतात. जर या चार गोष्टी आपल्याकडे आल्या, आम्ही जर मान अपमानामध्ये राहिलो, आम्ही जर शंकेमध्ये राहिलो, आम्ही जर भयामध्ये राहिलो आणि गंजेमध्ये राहिलो, तरी आम्ही परमार्थ करत असूनही ते परमार्थ नाही असंच आपल्याला तत्वज्ञान सांगतं. त्यामुळे महाराज सांगतात, लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. हे सगळं देवाने ऐकलं आणि देवाने शेवटचा प्रश्न विचारला, वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख व्हायला लागलं म्हणता, वैष्णवाच्या संगतीमध्ये गाऊ लागलो नाचू लागलो म्हणता, वैष्णवाच्या संगतीमध्ये लज्जा भीतीच्या पलीकडे गेलो म्हणता, इतकं सगळं जर वैष्णवाच्या संगतीत मिळालं असेल तर आमचा काही उपयोग आहे की नाही, का मी उभीच उभं राहिलो, आमचं काय आहे की नाही. तुकोबारांनी सांगितलं, देवा काळजी करू नको, हे सगळं मिळालं खरं पण हे सांभाळायची जबाबदारी तुझी. आणखीन एक सांगतो, याला वेदांतामध्ये योगक्षेम म्हटलं जातं. योगक्षेमाची व्याख्या काय, अप्राप्तस्य प्राप्तीर योग आहा आणि तस्य रक्षणं क्षेम आहा. अप्राप्त वस्तू प्राप्त होणं याला योग म्हणतात
आणि प्राप्त झालेली वस्तू टिकणं हे लक्ष्य म्हणतात. ते जाता जाता वाक्य संपत बारीक आहे का, मिळणं सोपं असतं पण टिकणं कठीण असतं. मिळणं सोपं टिकणं कठीण नाही. कळालं? दुसरं वाक्य सांगू, माळ घालणं सोपं आहे. आता पुढलं बोलायची गरज नाही, पण घातलेली माळ टिकून घेतो. तुका म्हणे आता आपुल्या सलास, तुका म्हणे आता आपुल्या सलास, तुका म्हणे आता आपुल्या सलास. जीवा शब्दाचा अर्थ काय? बुद्धी, बुद्धी अधिष्ठान कुठस्थ चैतन्य, कुठस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आवाज, याला जीव असं वेदांताने म्हटलेलं आहे. किंवा अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य हा जीवा हा, अशी जीव शब्दाची व्याख्या वेदांत शास्त्राने केलेली आपल्याला दिसून येते. आता पुढे ऐका जरा, हे जीवाला सुख वाटे असं म्हणण्याच्या पाठीमागे नेमकं तुकोबारानं काय सांगायचं आहे? मुळात सुख या शब्दाचा विचार करताना काय करावं लागेल? तीन पद्धतीने सुख शब्दाचा विचार केला. एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्मसुख आहे, आणि तिसरं भक्ती सुख आहे. विषय सुख कशाला म्हणायचं? ब्रह्मसुख कशाला म्हणायचं? एका वाक्यात सांगतो, जे क्षणिक आहे त्याला विषय सुख म्हणा, जे स्थिर आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि जे अखंड वाढणारा आहे त्याला ज्या सुखाची अपेक्षा आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि भगवंताला ज्या सुखाची अपेक्षा आहे त्याला भक्ती सुख म्हणा. विठ्ठला वैकुंठ सोडवणी संत सदनी येऊनी राहिला, किंवा संतांचे सुख झाले या देवा, मनोरी सेवा करी त्यांची. भगवान ज्यांच्या माग माग लागतो, नवे भगवान ज्यांच्या घरची सेवा करायला लागतो, असं सुख जे आहे ना ते भक्ती सुख आहे. भक्ती सुख जर कुठे मिळत असेल तर केवळ आणि केवळ संतांच्या ठिकाणी मिळतं. विषय सुख हे क्षणिक आहे, ज्ञानवरांची भाषा आहे का, मनोरी विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख नसेविता नसरे, किंवा विषयाचे समसुख बिघडाची बाहुली अभराची सावली धाईन. जीव ब्रह्म ऐक्य होणं जी स्थिती जिथं आहे ना त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि भक्ती सुख कशाला म्हणायचं? जे वाढणार आहे
थोडं आणखी पुढे बोलायचं झालं तर संतांच्या संगतीत जे सुख मिळतं त्याचं नाव आहे भक्ती सुख. वैष्णवा संगती सुखवा ठरविलं त्यांचं नाव गोरोबा काका. तुम्ही पलीकडे गेला तिकडे धाराशिवच्या जवळ सोलापूरच्या पलीकडे तेर नावाचं गाव आहे, तिथं गोरोबा काकांची ही समाधी आपल्याला दिसून येते. गोरोबा काका ही कुंभार समाजाचे, त्यांचे दोन्ही हात तुटले. का तुटले कसे तुटले हे सांगत बसण्यात वेळ घेत नाही, पण दोन्ही हात तुटलेले गोरोबा काका, ज्यावेळेस गोरोबाकाचे दोन्ही हात तुटलेली ही बातमी पांडुरंगाला कळाली तेव्हा पांडुरंगाला हळहळ वाटायला लागली. पांडुरंगाने विचार केला, अरे अरे गोरोबा काकाचे दोन्ही हात तुटले, आता ते मडकी कशी बनवणार आणि प्रपंच कसा चालणार. पण गोरोबा काकाचे हात तुटल्यानंतर काकाला चिंता वाटायला लागली, मी भजनात टाळी कशी वाजवणार. काका म्हणतात मी देवाचं भजन विठ्ठलची मूर्ती तर अत्यंत प्रासादिक आहे. मगाशी मला ज्यावेळेस घेऊन गेले माऊली महाराज सगळी घेऊन गेले, त्यावेळेस मी माऊलींना म्हटलं की अत्यंत प्रासादिक अशा पद्धतीची मूर्ती आहे, इतकी भव्य आणि दिव्य अशा पद्धतीची मूर्ती, तिची पूजा अर्चा अत्यंत प्रेमाने भक्तिभावाने आपण करत आहात. आणि समोरच ग्रामदैवत भगवान श्री विठ्ठल महाराज या ठिकाणी विठ्ठल भगवंताचं मंदिर इथं आहे, त्यामुळे हा उत्सव जवळजवळ 61 वर्ष झालं या उत्सवाला, आणि तो उत्सव जवळजवळ 104 वर्ष झाले. तर ह्या सामान्य गोष्टी नाही महाराज, 61 वर्ष हा उत्सव चांगला काय, आणि तो 100 म्हणजे थोडक्यात असं झालं एकाची 61 एकाची शताब्दी असं झालं तुमचं, म्हणजे एका मंदिराची शताब्दी भगवंताचा तो उत्सव गोकुळाष्टमीतला 104 वर्ष होणं, इतके अव्याहतपणे अशा पद्धतीने उत्सव संपन्न होणं ही संप्रदायामध्ये सोपी गोष्ट नाही. कारण आपण सगळेजण भक्तिभावाने हे करता म्हणून हा उत्सव या ठिकाणी टिकून आहे. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक करतो. इथं संप्रदायातली जी मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक करतो. नावाविषयी परिचय प्रत्येकाचा नाही आहे, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून माऊलींची फोन घ्यायचे की ही सेवा करावी, पण काही परंपरेच्या माझ्या अडचणीमुळे येणं होत नव्हतं. पण यावर्षी इथं आलो, त्यानिमित्ताने माऊलींचं दर्शन ज्ञानोबांचं दर्शन निमित्ताने घडलं, भगवान विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी घडलं, आपल्या सर्वांचं दर्शन घडलं. पुन्हा एकदा ही सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, ज्ञानोबाऱ्या तुकोबांच्या चरणी, आणि मी ज्या परंपरे जन्माला आलो त्या मानकोजी बुद्धे महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय अखंड हरिनाम रात्रीचं शेवटचं हरिकीर्तन हरिभक्त पारायण श्रीमान श्री मानपती बदले आणि यांच्या परिवारातील उत्तम असं हे रत्न डॉक्टर जयवंत महाराज बोधले. आम्ही महाराजांनी सांगितलं की 3 वर्ष झाली तर आम्ही त्याला आग्रह करतो, त्यालाही वेळ नाही आणि तो योग आज अधिक घडले सायसिरे या नयने ते आज सायस घडलेलं आहे. आणि महाराजांनी येऊन उत्तम असं आपल्याला हे वैष्णव संगती सुख वाटे जेव्हा आणि कमी देवा काही नेणे गाई नाचे पुढे आपुलीय चंदे मनाचे आनंदे आवडीने. मी म्हटलं शेवटच्या दिवशी संतपर मागणी आहे हे सगळ्यात उत्तम शेवटच्या चरणामध्ये की तुका म्हणे आता आपुल्या साह्यासे
आम्हा जगदीशे सांभाळावे. आणि खरं म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं मागणं आहे या अभंगाचा सर्वसार. या अभंगाचा सर्वसार की भगवंतानीच आमचा सांभाळ करावा हीच खरी महत्वाची मागणी. तर भगवंताशिवाय या जगामध्ये असं कोणीही ज्ञाता नाही की तो आपला सांभाळ करू शकत नाही. एक संत आणि देव याच्यापेक्षा दुसरा कोणी संत आपला सांभाळ करू नये. म्हणून मागणी अतिशय उत्तम होती की तुका म्हणे आता आपुल्या सायाशे आम्हाला जगदीशे सांभाळावे. असो महाराज, आपण आल्याबद्दल या ज्ञानेश्वर सत्संग मंडळातर्फे आपल्याला कोटी कोटी प्रमाण धन्यवाद देतो की असंच हे ज्ञानामृत आम्हाला पुढेही देतील. तुमच्याकडून ही ऐकण्याची संधी मिळावी ही मी माऊलीच्यानी प्रार्थना करतो. आणि माऊलीला असं माऊलीकडून आपल्याला आशीर्वाद असं म्हणतो की आपले बोधनेजी महाराज आपल्याला उत्तम असं उदंड आयुष्य द्यावं. आणि आणखी आपलं आमच्या तुमच्याकडून आपल्याला जे ज्ञान जे आहे ते आम्हाला प्राशन करायला मिळो ही माऊलीच्यानी प्रार्थना. आजचे जे मंडळाचे आमचे अध्यक्ष आहेत, आजचं जे सौजन्य आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीमानसी रमेशजी सीताराम पाटील यांचं आहे. आणि उद्याची सेवा, उद्याचा शेवट आहे, शेवट तो भला माझा बहु गुण झाला तर उद्याचा आपला या अखंड सप्ताहातील शेवटचा आणि प्रसादाचा कार्यक्रम आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने आपण उद्याही उपस्थित राहायचं आहे. उद्याचे कीर्तन करे 10 ते 12 आदरणीय पुंडलिक महाराज पाटील मोह असं फडके यांचा उद्याचा काल्याची सेवा आहे. ते सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि आपल्या मंडळाला ज्ञानेश्वर सत्संग मंडळाला उपकृत करावं. मी माऊलीच्या प्रार्थना. जय श्रीराम.